पुण्य तुम्ही पाहतात व्ही एम न्यूज मराठी. सातारा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. सातारा येथील पिरवाडे येथे चाहूर हद्दीत गोरखपूरकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर बोरीच्या झाडाखाली एका 25 वर्ष अज्ञात युवकाचा मृतदेह जाळून खाक झाल्याची घटना आज घडली. दरम्यान युवकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करत पुरावा नष्ट करण्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र हा नक्की खूनचा आहे की अन्य काही याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पाहूयात ही बातमी. चाहूर हद्दीत गोरखपूरकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर बोरीच्या झाडाखाली अज्ञात 25 वर्ष वयाच्या युवकाचा मृतदेह जाळून खाक झाले असल्याची घटना आज पिरवाडी सातारा येथे घडली. अज्ञात युवकाचा अर्ध जळालेला मृतदेह पिरवाडीच्या हद्दीत असल्याची माहिती सातारा पोलीस यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, प्रसन्न जराड, शहर पोलीस ठाण्याचे प्रदीप जाधव दाखल झाले. डॉग स्क्वॉड पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान अंदाजे 25 वर्षाच्या युवकाचा खून करून त्याला जाळण्याचा प्रयत्न करत पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडला असल्याची प्राथमिक बाब समोर आली. नेमका हा खून आहे की अन्य काही याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे पिरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. अनोळखी युवकाचा मृतदेह जळालेल्या स्थितीमध्ये मिळून आलेला आहे. सदर मृतदेहाची पाहणी केली असता त्याला काही जखमा झाल्याचं दिसून येत आहे आणि या जखमामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असं प्राथमिक तपासात निष्पन्न होता. त्यामुळे आम्ही अज्ञात इस्मान विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत आहोत. पुढील तपास सुरू आहे.